विजय वडेट्टीवार ने सीबीआई सरकार के अधीन होने की बात कही है, जिस पर जवाबी प्रतिक्रिया देते हुए बावर कोए ने कहा कि वडेट्टीवार नए विपक्ष मंत्री है, जिसके चलते उन्हें खुद को बड़ा नेता दिखाना पड़ता है, साथ ही साथ कांग्रेस हाई कमांड को ब्यौरा देना पड़ता होगा, इसलिए शायद वह ऐसे वक्तव्य करते हैं। यदि सीबीआई को ही भ्रष्टाचारी साबित किया तो समाज में गुनहगारी बढ़ जाएगी, ऐसा वक्तव्य भी उन्होंने इस वक्त किया। आता वडेट्टीवार नवीन विरोधी पक्ष नेते आहे, त्यांना काँग्रेस पार्टीला दाखवा लागतंय दिल्लीमध्ये की मी सर्वात ऍक्टिव्ह आणि सर्वात मोठा नेता काँग्रेस पार्टीचा आहे, आणि सोबतच विरोधी पक्ष नेते झाल्यानंतर त्यांना काही गोष्टी बोलाव्या लागतात। आता ते जनतेला पटत नाही अशा गोष्टी बोलतात, त्यामुळे मला वाटतं की सीबीआयवर, ईडीवर, तपास यंत्रणा, अँटी करप्शन डिपार्टमेंटवर, ईओडब्ल्यूवर जर अविश्वास दाखवला तर उद्या देशामध्ये काहीच राहणार नाही, लोक रोज भ्रष्टाचार करतील, घरं भरतील, मोठे अड्डे तयार करतील, वाळू माफिया तयार होतील, दारू माफिया तयार होतील, दारू माफिया, वाळू माफिया तयार होतील जर आपण ईडी सीबीआयवर विश्वास ठेवला नाही तर।